शिवसेनेच्या मधून शिवसेनेमधून हकालपट्टीची बातमी आल्यानंतर दुःख होणं साहजिकच आहे, परंतु आम्ही शिवसेना सोडून कुठेही गेलो नाही आहे. शिंदेसाहेबांनी घेतलेल्या भूमिकेला समर्थन करण्यासाठी आम्ही काल पुण्यातून अजय बाप्पू भोसले असतील, नाना भानगिरे असतील, किरणजी साळे असतील, आम्ही सगळेजण आमच्या हजारो कार्यकर्त्यांचं साहेबांचा सत्कार करण्यासाठी आणि साहेबांनी जी भूमिका घेतलेली आहे महाराष्ट्राच्या विकासाची त्याला साथ देण्यासाठी काल शिंदेसाहेबांना जाऊन भेटलेलो आहे. नाही, डावललं जाण्याचा काहीच विषय नाही आहे, परंतु शिवसैनिकांचे जे जे काही प्रश्न आहेत हे सोडवण्यासाठी नक्कीच मदत होत नाही आहे. तर माझ्या इकडं खडकवासला विधानसभा मतदारसंघामध्ये 10-10 वर्ष, 15-15 वर्ष, 20-20 वर्ष शिवसेनेकडे ग्रामपंचायती आहेत, पण त्या ग्रामपंचायतींना आपण 1 रुपयाचा निधी देऊ शकत नाही आहे. या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये जी गावं समाविष्ट झालेली आहेत त्या गावांची दुरावस्था आहे, त्या ठिकाणी झालेली जी बांधकामं आहेत ती त्या ठिकाणच्या भूमिपुत्रांनी बांधलेली आहेत, आणि ते भूमिपुत्रांची बांधकामं अनियमित आहे, म्हणून PMRDA असेल, महानगरपालिका असेल, हे पाडतं आहे. 4-4, 5-5 मजल्याच्या इमारती पाडल्या जात आहेत, त्या काही घरच्या पैशाच्या केलेल्या नाही आहेत ना, कर्ज काढून केलेल्या आहेत, आणि ह्या कर्जापोटी शिवसैनिक असेल, सर्वसामान्य नागरिक असतील, ज्यांनी जे छोटे छोटे बिल्डर्स आहेत हे उद्ध्वस्त होत आहेत ना. आणि हे सगळं होत असताना आम्ही शासनाकडे भूमिका मांडलेली आहे, नाले असतील, ओढे असतील, रस्ते असतील, सार्वजनिक ठिकाणं असतील, या ठिकाणी जर बांधकामं होत असतील तर ती अतिक्रमण म्हणून पाडा, परंतु आम्ही आमच्या वाडवडिलांच्या जागेमध्ये जी बांधकामं करतो आहे ती ठीक आहे. काही चुकले असतील, तुमच्या परवानग्या घेतल्या नसतील, जागा येणे नसेल किंवा शेती विभागात जागा असतील, परंतु आता बदललं आहे ना, झोन बदललं आहे, सगळा आर झोन झालेला आहे, आणि या सगळ्या बदलाचा अभ्यास करून ही बांधकामं नियमित करा, त्याचा काही दंड असेल तो त्या बिल्डर्सकडून घ्या, पण हे भूमिपुत्र वाचवा. ज्यांनी खरेदी जमिनी घेतले, फ्लॅट घेतलेले आहेत, त्यांचे खरेदी विक्रीचे व्यवहार अडलेले आहेत ते करा. हे चालू केलं तर या ठिकाणी हे पण महसूलसुद्धा वाढतो आहे आणि नागरिकांची अडचणसुद्धा दूर होती आहे. हा विषय हे सगळ्या विषयांसाठी पाठपुरावा करणारा कुठलं नेतृत्व असेल ते एकनाथजी शिंदेसाहेब आहेत, हे आज मुख्यमंत्री आहेत, आणि या माध्यमातून हे विषय मार्गी लागतील, या सर्वसामान्य माणसांची कामं होतील, आणि जे काही उद्योजक आहेत, भूमिपुत्र आहेत, यांना दिलासा मिळेल असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला किंवा माझ्या मतदारसंघातल्या जे जे काही नागरिक आहेत त्यांना वाटते, म्हणून या नागरिकांच्या आग्रहाखातर ही भूमिका मी घेतलेली आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हा शिवसेना पक्ष आहे, आनंदजी दिघेसाहेब यांची या पक्षाला शिकवणूक आहे, आणि या सगळ्या विचारावर, हिंदुत्वाच्या विचारावर चालणारा शिवसेना हा पक्ष आहे. हा कधीही संपणार नाही, तो तितक्याच ताकदीने पुन्हा महाराष्ट्रामध्ये उसळी घेईल, आणि हे शिंदेसाहेबांचा गट किंवा शिवसेनेचा गट हे काही नाही, हे भविष्यामध्ये सगळे एकत्र येतील आणि एक चांगला मेसेज महाराष्ट्राला देईल. गोरगरिबांच्या डोळ्यातले अश्रू पुसण्यासाठी जे कायम काम शिवसेनेने केलेले हेच काम निरंतरपणे चालू राहील असा विश्वास माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या ठिकाणी वाटतो.